हे आहे धुळे विभागातील पहिले वाहक म्हणजेच पहिले एसटी कंडक्टर। यांचं नाव आहे साहेबराव सोनजी पाटील। वय वर्ष 90 असल्यानंतर देखील आजही ते एसटी बसनेच प्रवास करीत असतात। नगर पुणे मार्गावर बस धावायला सुरुवात झाल्यानंतर सन 1952 साली धुळे विभागात देखील बस वाहतूक सुरू झाली। सुरुवातीला केवळ 2-3 बसेसने सुरुवात झाली, तदनंतर हळूहळू संपूर्ण खानदेशात आणि महाराष्ट्रात एसटीचे जाळे विणले गेले। या बसचे पहिले कंडक्टर म्हणून साहेबराव पाटील यांनी कामगिरी केलेली आहे। त्याकडी एसटी महामंडळाची कार्यपद्धती, वेतन पद्धती व युनियनबाजी कशी होती हे ऐका त्यांच्याच शब्दामध्ये। धुळे डेपो केव्हापासून सुरू झाला? 1952 पासून। अच्छा, 2-4 गाड्या होत्या। 2-4 गाड्या होत्या तेव्हापासून सुरुवात झाली। टप्प्याटप्प्याने गाड्या वाढत गेल्या। रूट गेट गेले, रूट गेट गेले। अच्छा, सात रूट गेट गेले। गाड्याही वाढत असं आहे का? हा, पाटला। हा, त्यावेळेचा आताचा काही फरक जाणवतोय का? आता फार रस, एवढा रस, एवढा रश नव्हता। अच्छा, मग त्यावेळेला तुम्हाला कसं वाटायचं नोकरी करताना? काही नाही, काही त्रास नव्हता। काही त्रास नव्हता। अच्छा, मान सन्मान, पॅसेंजर फार मान आहे। आता तुम्ही एसटीने प्रवास केलाय, तुम्हाला कसं वाटतंय? चांगलं वाटत। तुमच्या सारखे सगळं नाही ना, बरोबर आहे। बरोबर आहे, काही चांगले। अच्छा, बरोबर। एसटीमध्ये कोणकोणते युनियन होत्या त्यावेळेस? बस दोनच, इंटक आणि कामगार। इंटक आणि कामगार। मग तुम्ही कोणाची पावती भरली होती? मी पहिले कामगार मध्ये होतो, मग काम व्हायचे नाही। इंटक म्हणजे काँग्रेस प्रणित, ते करायचे, ते एरिंगला आजार राहायचे। मग इंटकची पावती भरली। त्यावेळेला कामगार संघटनेचा कोण होतो लीडर, पुढारी कोण होत? पुढारी रुद शर्मा म्हणून होता। कामगार संघटनेचे लाल बावटा, लाल बावटा। अच्छा, आणि इंटकचा कोण होत? विरुद्ध पक्ष। अच्छा, आणि काँग्रेस म्हणजे इंटक। अच्छा, बरोबर बरोबर। हे दोनच संघटना होते का? मग त्यावेळेला कामगारांचे प्रश्न सुटायचे का? पण सुटायचे इंटक मध्ये जास्त, इंटक मध्ये सुटायचे त्यावेळी। कामगार संघटनेमध्ये नाही, फरक पडायचा बा, फरक पडायचा। पण त्यावेळेला जर असं कोणावर अन्याय झाला तर तुम्ही लगेच एकजूट व्हायचे का? अरे नाही, एकजूट व्हायचे नाही। नाही, एकजूट झाला का मग जा, तू आजपासून सभासद रद्द। कामगारचा माणूस तू इंटरेस्ट आहे। अच्छा, बरोबर बरोबर। त्यावेळेला काय आंदोलन वगैरे करायचे का तुम्ही पगारवाढीसाठी? नाही, काही उपयोगच होत नव्हता। इकडून सेंट्रल ऑफिस मधून जसं येईल तसं मागवायचं। अच्छा, फक्त WDच्या केसेस बदल्या सदल्या याच्यासाठी वशिला लावायचं। हा, त्याच्याकरता वशिला लावायचे, बरोबर। पण त्यावेळेला बरेच लोक दुसऱ्या नोकऱ्या सोडून एसटी महामंडळ मध्ये सर्व्हिसला आले होते। पगार जास्त होता म्हणे त्यावेळेला? पगार जास्त म्हणजे महागाईच्या मानाने पगार जास्त होता। अच्छा, इकडे मार्केट मधले महागाई, तेल, साखर, मीठ, गरबाळ, त्याच्या मानाने पगार जास्त होता। पगार जास्त होता ना त्यावेळेस? आणि समाजामध्ये मान सन्मान, बाप उठ बस, रात्री मुक्काम आला तर भाऊ माझे 2 शीटे सकाळी। अच्छा, किंवा स्टँडवर भेटला आपला खर्च पाणी सगळं त्याच्या कंडक्टरचा
डबा पाठवायचा घरून. अच्छा. कोतवाला बरोबर तालुक्याच्या ठिकाणी भेटला स्टँड वर. राम 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 राम. काय आपण मी चहा पाठवून द्यायचा. अच्छा. एका नळा चहा भेटायचा. एका नळा चहा मी सर 3 आणे 2 आणे. अच्छा. एकंदरीत चांगले दिवस होते ते. हा चांगले दिवस. अच्छा. महागाई माझ्या मानाने चांगले होते. माणुसकी होती. माणुसकी होती. आता माणुसकी नाही. अच्छा. आता फक्त मतलब. हा एसटीच्या कर्मचाऱ्यांना आता तुम्ही काय संदेश देणार? काय संदेश द्यायचं? त्यांनी बघा जसा ऑफिसर वागतात तसा आपण वागून जायचं आणि नोकरी टिकवायची. नोकरी टिकवायची बरोबर. कारण बाहेर नोकऱ्या भेटत नाही. हा महागाई फार. बरोबर. त्यामुळे त्यांनी नम्रतेने राहून सेवा करायची लोकांची. अच्छा अच्छा. चांगली ड्युटी लावण्यासाठी त्यावेळेला काय करायचे? काय नाही त्यांना असा पाणी. हा चहा पाणी केली तर चांगली ड्युटी लागून जायची का त्यावेळेला? पिणार खाणार असला तर काय खायचा प्रोग्राम. एक दिवस ठरायचं भेटायचं. बर भेटू. हा इतक्या वाजता आमच्या ठिकाणी बघायला काय खायचं सगळा करता आतला. अच्छा. म्हणजे मग चांगली ड्युटी म्हणून जायची. हा काही कोणतीही ड्युटी मागा. अच्छा. सुरुवातीला कोणत्या पोस्टला लागले तुम्ही? कंडक्टर. आपला काय झालं म्हणजे चालू होत डब्ल्यू टी ठेवायचे आणि ते ड्रायव्हरचा खर्च व्हायचा. साहेब पण चांगले होते. बरोबर आहे. बरोबर आहे. एक इन्स्पेक्टर होता सावंत म्हणून तो मला प्रोग्राम द्यायचा. कुठे चालला लांबकानी बाय पोलीस पर्यंत कोणी भेटणार नाही तुला. पोलीसच्या पुढं चिठ्ठी मिळेल. प्रोग्राम द्यायचा कुठे चालला सिरपूर बिंदा चालते काय करायचं कर त्याला संध्याकाळी दारू पाहायचं. खुश व्हायचा. माझ्या पाकाचा तो चेकलिस्ट आपला प्रोग्राम देऊन स्टँडवर यायचा. माझी ड्युटी बघायचा कुठे गेला आहे केव्हाही त्या वेळेला बरोबर आजार राहायचा. दुसरं कॅन्टीन मध्ये काय खायचं खा. बरोबर. आता मला सांगा की तुम्ही त्यावेळेला कंडक्टर होते त्यावेळेला धुळे ते मुंबई काय वाढवत? धुळे ते मुंबई 10-60. किती? 10 रुपये 60 पैसे. 10 रुपये 60 पैसे. नाशिक 5. अच्छा. धुळे ते नाशिक 5 रुपये. अच्छा. त्यावेळची नोकरी आणि आताची नोकरी काय फरक आहे? आता स्ट्रिक्ट